नमस्कार मित्रांनो, उत्तर केरळ ते मराठवाड्यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने ईशान्येकडील वाऱ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तुरळक पावसाच्या सरी कोसळतील, तसेच हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकात देखील आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे, मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर केरळ ते मराठवाड्यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परभणी, बीड, नांदेड आणि लातूरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी सरींचा अंदाज आहे. तर मित्रांनो, अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 3 दिवस किमान तापमानात कोणतेही बदल नाहीत, मात्र त्यानंतर विदर्भातील तापमानात 2 ते 3 अंशांनी घटणार आहे. मात्र 25 फेब्रुवारीनंतर कोकणातील काही भागात वगळता कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर गारठा कमी झाला आहे. दरम्यान आधीपासूनच अवकाळी राज्याची चिंता वाढली होती, अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट गोंगावत असल्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे असे अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केले आहेत. धन्यवाद.